आजच्या प्रेस कॉन्फरन्सान तुमचं सगळ्यांचे स्वागत करता. आज सगळ्यात पहिल्यात पहिली काल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचे जे निर्णय झालो, जे द मोमेंट ऑफ द इंडियन नॅशनल स्टँडर्ड आउटसाईड द कंट्री ऑफ द स्पेसिफाईड पर्सन फॉर ट्रॅव्हल फ्रॉम द एब्रॉड, ह्या निर्णयाचे आम्ही स्वागत करता. बरेचसे जे गोवन इंडियन जे एब्रॉड वेगवेगळ्या कंट्रींनी आशिल्ले त्यांना परत एकदा भारत देशात हाडपाचा निर्णय कालच्या होम मिनिस्ट्रीन कालच्या डिसिजनान घेतला. ताचं गोय सरकार म्हणून स्वागत करता. आतापर्यंत आमच्याकडे जे इंडियन नॅशनल रजिस्टर्ड झाल्या गोयात ते परत येऊपा खातीर आत्ताच्या घडीक ते 3100 असा जे परत येऊपाक सोदता. तांकां जाता तितके बेगीन जरी फर्स्ट स्लॉट म्हणजे पहिल्या 7 दिसांच्या भितर जरी एकूय फ्लायट डायरेक्ट गोयात येनासले असत सुद्दां असत जाल्यार वेगवेगळ्या राज्यांनी ते येता, बट नियर बाय त्या कंट्रीतले त्या फ्लायटाचेर येवपा खातीर तांकां प्रोविजन आसतले. ते त्या फ्लायटाचेर येवन त्या स्टेटींतल्यान पर्टिक्युलरली दे ट्रॅवल बाय रोड एट प्रेजेंट तरी त्या खातीर वेगवेगळे जे आसा आनी अदरवायज बाकीचे सगळे कॉर्डिनेट करता. त्या खातीर आम्ही त्या त्या त्यांच्यानी इंडियन एम्बसी कडेन थंयसर आशिल्ल्या इंडियन एम्बसी कडेन संपर्क करचो जेणे करून ते परत गोयात येवपाक शकतले. त्या बद्दल ह्या निर्णयाचे हांव खूप खूप स्वागत करता. दुसरो आजचो जरी COVID-19 वॉर चालू आशिल्ले जाल्यार सुद्दां काही सरकारचो आज महत्वाचो निर्णय जो आम्ही घेतलो तो गव्हर्नमेंट ऑफ गोवाच्या वतीन IIT खातीर जी लँड ट्रान्सफर करपाक जाय आशिल्लें ते हँडींग ओवर ऑफ द लँड हाजें एक स्मॉल फंक्शन आमी व्हडलें फंक्शन करूंक शकूंक ना, तरी फंक्शन इन प्रेजन्स ऑफ आमचो थंयचो स्थानीक आमदार बाबा विश्वजीत राणे एट प्रेजंट हेल्थ मिनिस्टर, परत CS IIT डायरेक्टर डॉक्टर मिश्रा, आमचे सेक्रेटरी एड्युकेशन नीला मोहन आणि सेक्रेटरी फॉर द टेक्निकल एड्युकेशन विवेक कामत आणि गुळेले सरपंच आणि त्यांचे सगळे पंच हे सगळे उपस्थित असलेले. ॲट प्रेझेंट 10 लाख स्क्वेअर मीटर लँड ही IIT गोवा खातीर गुळेले ग्रामपंचायत क्षेत्रातली आज आम्ही हँड ओवर केले. सो डॅट IIT डायरेक्टर हांचे म्हणणे असा की विदीन अ 2 इयर ते आपलं कॅम्पस रेडी करतले. 2 वर्सांच्या भितर IIT जी फर्मागुडी हंगासर चलता ते थंयसर जाता तितके बेगीन शिफ्ट करतले. सध्याच्या घडीक ही खूप व्हड गजाल असा आमच्या दृष्टीन. COVID-19 वॉर चालू असताना सुद्धा येदो मोठो निर्णय सरकारान घेतलो आणि आम्ही लँड जी असा ही त्यांना ट्रान्सफर केली असा. दुसरे आतापर्यंत गोयकार जे वेगवेगळ्या राज्यांनी असा असे जवळपास 4500 लोकांनी रजिस्ट्रेशन ऑनलाईन कलेक्टराकडे केले असा. वेगवेगळे गोयकार ही वेगवेगळी मोड ऑफ ऑपरेंटी आपली येवपाचे जे असा बाय पर्सनल व्हीकल अदरवायज बाय रेंटल व्हीकल ठरवून येता. ताच्या खातीर आम्ही जेन्ना जेन्ना गोयची खंयची बस भायर वयता भायल्या राज्यांत वीथ पेड फेसिलिटीज ते वता, म्हणजे फॉर एग्जाम्पल काल कासरगोड गेल्ली जाल्यार येता आसतना जे कोण आसा तांकां तांच्यांनी आमी फेसिलिटेट करता. अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो कदंबा बसीस जेन्ना भायल्या राज्यांत वता तांकां फेसिलिटेट केले वयतले किंवा सोशल मिडिया किंवा बाकीच्या माध्यमांतल्यान त्यांना सगळ्यांक सांगले वयतले. अदरवायज बाकीचे जे जे कोण येतात त्यांच्यानी आपली पर्सनल व्हीकल किंवा पर्सनल ट्रान्सपोर्टेशन घेऊन त्यांच्यानी येऊपाक काय हरकत ना. येल्ल्याची प्रत्येकाची टेस्ट जी असा ही टेस्ट केली वता आणि ती टेस्ट केल्या उपरांतूच त्याका ताज्या होम क्वारंटायना खातीर 14 दीस धाडलो वता. पण आम्ही अजूनही बी म्हणजे 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन जो असा हो लॉकडाऊन त्याच पद्धतीत आम्ही मेंटेन करपाक जाय अशें म्हाका दिसता. आमी ग्रीन झोन आहा हो जर मेंटेन करतले जाल्यार आमकां लॉकडाऊन त्या पद्दतीचें पालन करप किंवा भायरसून येयल्ल्या एखादो मनीस भायरसून म्हणजे गोंयकार जरी आसत जाल्यार त्यांनी लॉकडाऊन पाळप गरजेचें आसा. कारण कितलेशाच जिल्ह्यांनी आमच्या सायडीक आशिल्ले कर्नाटक राज्य आसा थंयसर आशिल्लो देवनागरी आपलो दावणगिरी ह्या जिल्ह्यात पूर्ण ग्रीन झोन आशिल्लो, पण एकाच दिसाक जर 25 केस पॉझिटिव्ह येत असत जाल्यार ह्याय निर्णयाचो आमकां एक भय जो असा हो कायम आमच्या मनान आसतलो. त्या खातीर सगळ्यांनी अशा बाबतीतले सहकार्य करप हे गरजेचे असा. त्या खातीर जे जे कोण येवपी असा त्या सगळ्यांनी सगळी प्रिकॉशन्स ही घेवपाक जाय. तिसरो कोविडच्या बाबतीत सांगता असताना आतापर्यंत जवळपास 3100 टेस्ट जो असा कंप्लीट केले. अजूनही सस्पेक्टेड आणि डाऊटफुल जे कोण मेळटा सारी आयएलआय लाईक सिमटम्स जे मेळटा पण त्या सगळ्या जणांक आम्ही टेस्ट केले वता. ओके, फक्त एकूच निर्णय जो आत्ता SEC कमिटीन आत्ताच आत्ताच्या घडीक जो क्लिअर केला तो विथ प्रायर परमिशन
आम्ही एसएससीची एग्जाम जी असा ही 21 तारखेच्यान सुरू जाता आणि 12वीचे जे 3 पेपर उरल्या हे 20 तारखेच्यान सुरू जाता विथ प्रायर परमिशन फ्रॉम द एमएचए. आम्ही परमिशन घेऊन त्यांना परमिट केला की 21 मेच्यान ही 10वीची एग्जाम आणि 20 तारखेच्यान 12वीची एग्जाम जी 3 पेपर उरल्या ते घेऊपाक सरकारान परमिशन दिले असा. थँक यू. सांग संजय. संजय सांग. संजय संजय सांग. संजय सांग. सद्गुरु सद्गुरु हाय. लेबरांचे तू म्हणटा? हय पळय लेबरांची जी वेवस्था आसा तांच्यानी रजिस्ट्रेशन केला. ओके हे रजिस्ट्रेशन जरी केला आसत जाल्यार जो पर्यंत रेल्वे मिनिस्ट्री आमकां ट्रेन हांगासल्यान परमिशन दिना तो पर्यंत ते फायनल जावंक शकना. कदाचित 2 दिसां भितर केन्नाय जावंक शकता. वी आर आमी रेल्वे मिनिस्ट्रीच्या परमिशना खातीर रावल्या. सूरज सूरज ताजी एस ओ पी जी आसा पळय न्ही ही डिसायडेड जाल्ली आसा. त्या एस ओ पी प्रमाणे तांकां आतां तुजें म्हणटा एक तर मुंबय येतलें किंवां कोची येतलें. ओके आमी आयदर आतां ते मुंबय किंवां कोची एट प्रेजेंट तरी रस्त्यार बाय रोडूच विचार करचो पडटलो. ताका दुसरो बाय फ्लायट काय तांकां अजून त्या पद्दतीन प्रोविजन ना. ओके ताज्या खातीर जर तेंचे थंयसर जर क्वारंटायन केले किंवां थंय टेस्ट केले जाल्यार हांगा केल्यार विचारना. जर ते हांगा डायरेक्टली आयले बाय रोड जाल्यार हांगा तांकां टेस्ट करून क्वारंटायन करपाची सरकाराची तयारी आसा. किदें म्हटलें तुवें? ना ना तुज्या इन्फॉर्मेशना खातीर सांगता. बाकीच्या राज्यांतल्यो सगळ्यो बोर्ड एग्जामी ज्यो आसा पळय न्ही ह्यो चडश्यो जाल्या. ओके त्यो खंयच्याच राज्यांनी उरूंक ना. फक्त दिल्लीतले एखाद्या बोर्डाची नॉर्थ इस्टांतली कितें तरी उरलेली. बाकी सगळ्या बोर्डांच्यो एग्जामी जाल्ल्यो आसा. ताज्या खातीर आमी स्टेटीचो निर्णय जो आसा हो घेतलेलो आसा. आमी सगळे सोशल डिस्टन्सींग आनी नॉर्म्स जे आसा हे सांबाळे वयतले. मायाभूषण आमी जेंका भायर धाडटा तेंकां कोणाकूच हांगा टेस्ट करिना वयता आसतना. ओके तेंकां थंय ड्रॉप करून तेंकां येताना फक्त ती बस जी आसा पळय न्ही ही थंयसर सॅनिटायज म्हणना बट ती धुवन बीन घेतली वता मागीरूच तेंकां हाडले वता. बट जेंकां हाडटले आमी ओके तेंकां आमी टेस्ट करूनच भितर घेता. एक म्हणजे आम्ही कन्विन्स करता आमच्या सायडींतल्यान जे कोणाक आत्ता काम असा गरज आहा ते वचू नका म्हणून जी सी सी आय आणि बाकीच्या सगळ्या जे बाकीच्यो बॉडीज असा तांचेय तितकेच काम असा. आमकां खबर असा ही मॅन पॉवर आमकां गरजेची असा. तांच्यांनी तांकां कन्विन्स करपाक जाय. हाज्या पयलीं थोडे दीस लोकांक धांवडून घालपाची तयारी करताले तेजेरूय आमी लक्ष दिवपाक जाय. थोडे दीस पयलीं सगळ्या जाणांक धांवडून घालपाच्योय भाशा जाताल्यो.
ते आमकां समजूंक जाय, लोकांनी समजपाची गरज आसा. रुपेश आवाज ना तुका. रुपेश रेंजीन ना. लौकीक नॉर्थ रेजिडेंट ऑफ इंडिया. हय, तुका NRI म्हजे कडेन आतां एग्जॅक्टली फिगर येवंक ना, हांव चॅक करता आनी मागीर सांगता. हय कोण? अलिशा. अलिशा सांग. रिपीट कर, रिपीट कर, आयकूंक येना. तूं बाकीचे उलोव नाकात, तुमी बाकीचे उलोव नाकात, एकट्याकूच उलो न्ही. हा सांग. तूं OCI होल्डरच्या बाबतीत सांगता पळय न्ही, ताजे MHA ची गायडलायन ताज्या बाबतीत अजून क्लियर ना, ती क्लियर झाल्या उपरांत सांगता हांव. कॅन्झील. रिपीट कर. हय, तेजे कितें जालें? ती वचोंक ना. आंग्रियाच्या शीप ओनरान अजून डिसिजन घेवंक ना, ताजे कॅप्टन किंवां शीप ओनर जो आसा पळय न्ही, ताणे अजून डिसिजन घेवंक ना. आमी फोर्सफुली कशें देंवयतले तांकां? कार्निकाचे तेंच्यांनी डिसिजन घेवपाक जाय न्ही रे. ते जोर पर्यंत डिसिजन घेयना धाडपाचे गोंयांत, आमी कशें घेतले एखाद्या शीप ओनराची डिसिजन? संदीप. संदीप. तीच सांगता न्ही रे आमी, जी आयक आमी जेन्ना जेन्ना जी बस वता पळय न्ही, आमी तेन्ना तेन्ना तांचे कडेन कॉर्डिनेट करीत आसा. आतां एक बस मध्य प्रदेश गेल्या, ती वाया मुंबय पुणा करून येवपाची आसा. हय, ताजी डिटेल्स जी आसा ही आमी सोशल मिडियाचेर घालता, आमच्या सायटीचेर घातली वयतली. कोण? ओके किशोर. आवाज रे आता किशोर. किशोर, किशोर. हय हय. आतां हांव कमेंट करूंक शकना. इकॉनॉमीक रिवायवल कमिटीचो रिपोर्ट हो डिटेल त्या रिपोर्टांतल्यान गेल्या उपरांत तेंच्यांनी जायती सजेशन्स दिल्या. गोवर्मेंट वॉन्ट्स टू टेक द एक्शन ऑन दॅट. देव 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 सांग. तूं वयर कोण अभिजीत म्हणून देव येना. अभिजीत हय.
आयकोंक येता। म्हाका तुवें सांगला तो विशय कळ्ळो, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या रिलेटेड हांव चॅक करतां आनी अकॉर्डींग टू डॅट इन्स्ट्रक्शन दितां। कोण? हय जालें मरे, हिंदी जाय चलो, डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट याद कर म्हाका। चल हिंदी। मैं आज के प्रेस कॉन्फ्रेंस में आप सभी का स्वागत करता हूँ। और जैसे कि गोवा फाइट कोविड-19, आज तक 3 अप्रैल से आज भी एक भी केस गोवा में नहीं है। वी आर इन ग्रीन जोन और इसीलिए आज तक हमने टेस्ट जो कंप्लीट किया, 3000+ टेस्ट आज गोवा में कंप्लीट किया। जो जो हमें गोवा के बाहर से यहाँ पे आते हैं उन्हीं के टेस्ट, हम सभी के टेस्ट कंप्लीट करते हैं। जो डाउटफुल मिलते हैं, जो सर्वे करके हमने जो कुछ फाइंडिंग्स मिला था, उसी के ऊपर भी आज भी हम टेस्ट कंप्लीट कर रहे हैं। गवर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ द होम अफेयर्स ने जो डिसीजन लिया, द मोमेंट ऑफ द इंडियन नेशनल स्टैंडर्ड आउटसाइड द कंट्री एंड स्पेसिफिकली पर्सन ट्रैवल फ्रॉम द एब्रॉड, इस डिसीजन का मैं गोवा की तरफ से स्वागत करता हूँ। और ढेर सारे इंडियंस बाहर है, वैसे गोवा के लोग भी आज तक रजिस्टर्ड हुए 3100 लोग जो एब्रॉड में हैं वो आना चाहते हैं। सो फिर इस निर्णय का भी मैं स्वागत करता हूँ। इसी के साथ ढेर सारे लोगों को इंडिया आने के लिए मिलेगा। कोविड वॉर चलते हुए भी गोवा सरकार ने एक बहुत बड़ा स्टेप लिया, बड़ा निर्णय लिया कि जो लैंड ट्रांसफर, 10 लाख स्क्वायर मीटर का लैंड IIT को ट्रांसफ़र करना था, वो लैंड हम आज के दिन हमने ट्रांसफ़र एग्रीमेंट साइन करके हैंडिंग ओवर ऑफ द लैंड पेपर टू द डायरेक्टर ऑफ द IIT को आज ट्रांसफ़र कर दिया। इस फंक्शन, आज छोटा सा फंक्शन, उसमें हमारे हेल्थ मिनिस्टर, CS, IIT डायरेक्टर से सभी लोग थे। इसी में से ये बहुत गोवा सरकार की बड़ी स्टेप है, कोविड वॉर चलते वक्त भी IIT का लैंड ट्रांसफ़र करने की स्टेप हमने ले ली है। इसी के साथ आज बाकी 10th और 12th स्टैंडर्ड, जो 12th स्टैंडर्ड के जो पेपर बचे थे वो 20 तारीख से स्टार्ट हो रहे हैं। 10th स्टैंडर्ड के एग्ज़ाम जो ने 21 तारीख से स्टार्ट हो रही है। बस इतना ही मेजर डिसीजन आज के दिन थे। थैंक यू। लेबर लोग जाने के लिए 80,000 से भी ज़्यादा रजिस्टर्ड हो गए हैं, इसलिए जो खुद गाड़ी या नोटिफाई करके कुछ जा रहे हैं कर्नाटक और महाराष्ट्र को, जो जा रहे हैं, जाना चाहते हैं, उनको हम उनके बॉर्डर तक छोड़ने की व्यवस्था गोवा सरकार ने की है। बाकी स्टेट जो लेबर यहाँ पे रजिस्टर्ड है उनके बाय ट्रेन हम भेज देंगे। हमने हमारे डिटेल्स रेलवे मंत्रालय को लिखा है, जो रेलवे मंत्रालय से परमिशन आने के बाद हम उनकी जाने की व्यवस्था कर देंगे। जी हाँ, मुझे बिल्कुल मालूम है, क्योंकि इतना लेबर एक ही साथ में गोवा से गया तो फिर कंस्ट्रक्शन लाइन और बाकी जो सब रिलेटेड जो काम चल रहे हैं इनके लिए असर बिल्कुल पड़ जाएगा। इसीलिए मेरी बात है, जो जो अभी काम वर्किंग स्टार्ट हुआ है, इकोनॉमिकल एक्टिविटी स्टार्ट हुआ है, फैक्ट्रीज, इंडस्ट्रीज, कंस्ट्रक्शन, सभी जगह काम स्टार्ट हुआ है, तो मेरी रिक्वेस्ट है सभी कॉन्ट्रैक्टर से, सभी इंजीनियर से, सभी गोवा चैम्बर ऑफ कॉमर्स और सभी बॉडी से, जितना हो सकता है जो अभी काम में आ रहे हैं उन लेबर को अभी रुकवा के लेना, ये जिम्मेदारी सरकार की है, वैसे बाकी सभी की है, तो सभी लोगों ने उन्हें कन्विंस करना चाहिए, उन्हें बताना चाहिए कि गोवा कोविड मुक्त है, आप जाने के बजाय यहाँ से काम करना। इसलिए हमने उनको भी कहा है कि उनकी तरफ से भी कन्विंसिंग स्टार्ट होना चाहिए। नहीं होगा अभी। हरीश साहब किसी एक्साइज ड्यूटी वाड़ो का म्हणटा रे, तो अजून निर्णय जावंक ना, अजून डिसिजन जावंक ना, अजून तरी डिसिजन जावंक ना, फाटलो दिन रे फाटले वाडयला न्ही रे पेट्रोल। चल बरें,
तो संजय वीर चल गेलो म्हणा थँक्यू.